कुपवाड मनपावर समस्याग्रस्त नागरिकांचा मोर्चा, समस्या दूर न झाल्यास भागातील नागरिक मतदानावर घालणार बहिष्कार। कुपवाडच्या प्रभाग समिती 3 अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 2 मधील विस्तारित मिरज हद्दीतील सावळी मिरज रस्त्यालगतच्या हनुमान नगर भागातील समस्याग्रस्त संतप्त नागरिकांनी मंगळवारी रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती गटारीसह नागरी सुविधांच्या मागणीसाठी येथील महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढलाय। आमच्या विस्तारित भागाकडे कोणतीही नगरसेवक फिरकत नाहीत, फोन उचलत नाहीत, मनपा प्रशासनही दाद देत नाही, मग समस्या मांडायच्या कोणाकडे, असा संतप्त सवाल व्यक्त करून आम्हाला तत्काळ मूलभूत नागरी आणि आरोग्य सुविधा द्या, अन्यथा फसवी आश्वासने देणाऱ्या कोणत्याही नगरसेवकांना भागात फिरू देणार नाही, शिवाय येत्या सर्व निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। यावेळी नगरसेवक गजानन मगदूम आणि शेटजी मोहिते यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तातडीने भागात मुरुमीकरण करण्याची तसेच प्रलंबित सुविधा पुरवण्याची ग्वाही दिली। आंदोलनात दीपक चव्हाण, विलास बोरली, मारुती माने, विजय माळी, विजय आठवले, अजित हासुरकर, सुमन कोरे, अक्कुबाई मोहिते, सुवर्णा मातगुळ, गणेश भोसले, विशाल खांडेकर यांसह असंख्य महिला आणि पुरुष सहभागी झाले होते। त्या अंतर्गत रस्त्यांची खूप दुरावस्था आहे। गेल्या कित्येक वर्ष आम्ही इथं येतो पण आमचा काही आल्याचा उपयोग होत नाही, नगरसेवक आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीत, आम्ही दाद मागितलं तर दाद मिळत नाही, आम्ही येऊन इथं दंगा केला तर आम्हाला पोलीस येतात धरायला, याच्यावरती नागरिकांनी कसं राहायचं आणि म्हणजे पुढच्या समस्या कशा मांडायच्या? नगरसेवक तर फोन उचलत नाहीत, पुढची कामं होत नाहीत, डायरेक्ट फाईल मंजूर झाली म्हणून सांगतात, म्हणजे नागरिकांचा प्रश्न राहतो बाजूला आणि ह्यांचं राहतं बाजूला, की हे आपलं आपलं सगळं करून घेतात। नगरसेवक आहेत ना, चार नगरसेवक आहेत, पण ते आपलंच मी केलं मी केलं पण करत तर काहीच नाही। आज कित्येक वर्ष झाले, 40 वर्ष झाले तिथे प्लॉट पडलेत, नागरिक राहतात, 30 ते 35 घरं आहेत, लहान मुलं आहेत, अपंग व्यक्ती आहेत, तिथे शाळेला जाणारी मुलं आहेत। आज हे अपंग व्यक्ती तुम्ही बघू शकता, इकडे आप जरा ह्यांचा हात आहे ना, जाताना हे गाडी चालवतात, तरी पण नगरसेवक लक्ष देत नाहीत। कित्येक लोक पडलेले आहेत जी दोन हातानं गाडी चालवतात, ती सुद्धा मुलं, तरुण मुलं सुद्धा स्लिप होतात, पण ह्यांचं आमच्याकडे लक्षच नाहीये। फक्त घरपट्टी वसूल करणे, लाईट बिल देणे, पाणी बिल देणे, दाबत राहणे, मी नगरसेवक तिथला, मी हे केलं ती केलं, नगरसेवकांबद्दल काहीच नाही आहे। आयुक्तांकडे पण येऊन आम्ही मागच्या वर्षी असंच मागणी मागितली होती, फक्त 10 डंपर आम्हाला मुरुम मंजूर केला, आम्हाला नाही म्हणलं तर रस्ता खूप आमचा रस्ता लांब आहे आणि तिथं ते 30 ते 40 घरं आहेत, घरपट्टी देतात, बाकीचे म्हणजे आम्ही जे प्रॉब्लेम मांडतोय त्याच्यावरती काहीच त्यांचा रिप्लाय नाहीये। ना लाईट आहे, ना पाण्याची व्यवस्थित सोय आहे, प्रत्येक गोष्टीला आम्ही सगळे नागरिक इथं येतोय, आमचे कामाधंद्याचे पोटाचे प्रश्न आहेत, एक दिवस आम्ही काम करणार तेव्हा आमचं घर चालतंय, तरी सुद्धा आम्हाला इथं महापालिका येऊन बसवायची वेळ आणायला लागल्या, ही परिस्थिती आज महानगरपालिका आमच्या लागते। नगरपालिकेचा भोंगळ कारभार तुमच्या निदर्शनास आणून दिलोय, गटारी साफ केल्या तर त्याच्यातली कर्लाची माती सगळी रस्त्यावर आटून ते पसरून टाकलेली आहे, सगळा चिखल झालेला आहे, गाड्या तिथं स्लिप होऊन माणसं आदू झालेले, त्याला जबाबदार कोण? नगरपालिकेनं अशा पद्धतीनं त्या गटारी काढायच्या का? म्हणजे गटारी साफ करायच्या आणि माणसं रस्त्यावर पाडायचे। सावळी रोड हनुमान नगर येथे जर आता आमची कामं जर झाली नाहीत तर आम्ही मतदानावरती संपूर्ण हनुमान नगरचे नागरिक, सावळी रोडचे नागरिक बहिष्कार करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाडा।